हरि ओम, मी प्रकाश मांजरेकर, कुडाळ केंद्र, उपास केंद्र. मी बापूंकडे जवळ 2000 पासून त्याच्या अगोदरपासून यायचो, पण आम्ही इथे आम्ही भाड्यानं राहायचो आणि आमचं तेवढी काही परिस्थिती नाही होती. पण मला जवळजवळ आम्ही 10 ते 12 रूम बदलले. प्रत्येक वेळा आमची मेसेज बघा, काय तुम्ही भांडण मारा की फिरता आणि काय जागा बघत नाही काय नाही. आणि अहो म्हटलं एवढ्या हेतू आम्ही कुठे घर बांधणार. आणि एक दिवशी आम्हाला दत्तनगरमध्ये एक जागा आली होती विकत घ्या जीवनात. तर मला बोललं का 1000 नाही गुंठा आहे ती. मला 1000 आमच्या गावी एवढी आमची भरपूर जागा अडलेली आणि मला एवढी कशाला जागा पाहिजे असं मी म्हणायचं. नंतर ती जागा गेली. नंतर मी 6000 ने जागा घेतली, 5 गुंठे 6 × 30 30 हजारची जागा घेतली. आणि मिशेलला म्हटलं बघा, म्हटलं ती म्हटलं एवढे लांब कुठे तुम्ही जंगलात घर बांधणार, आम्ही काय राहणार इकडे. आणि ती घाबरली. तर मी म्हटलं असू दे, म्हटलं घेऊन ठेवली. नंतर म्हटलं जागा घेतली आणि म्हटलं ती जागा मी 3 लाखाने विकली. 30 30 हजारी जागा 3 लाखाने जागा विकली. आणि दुसरी जागा मला कुडाळ मिळाली. तर मला मिशेलला मी नेऊन दाखवलो हे 2 गुंठे जागा काय एवढ्या गुंठ्यात कुठे मी घर बांधणार असं म्हणाल. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी मिशेलला काय सांगितलं जागा घेऊन ठेवली वगैरे. जगाला माझे मित्र होते त्याला मापून विपून घेतले. इंजिनियरला आणलो. ते म्हटलं प्रकाश ह्याच्यात काय घर बसणार नाही असं आहे. म्हटलं तर म्हटलं काय हरकत नाही. मग मी म्हटलं येणे काय होणार. मग मी काय दंडाला टाकली. दंडा टाकल्यानंतर येणे काय गरजच नाही. आणि पावंडीच्या उरे बाईक मिशेज आमची घर बघायला पण आली ना. मी रोज शिपायला वगैरे दगड उलला चौथरा वगैरे बांधला शिपायला आणि घर पक्क्या केला. आणि आता मिशेलनं घर भरा झाला म्हणाले. नंतर म्हटलं घर बांधला म्हणजे झाला. आणि तेवढं मिळून हे करायचं आता वास्तुशांती करा. वास्तुशांतीचा किती 9 का 10 वर्षाने एक वास्तूचा मूर्त आला होता. तिनं टी व्हीवर बघितलं असं असा वास्तूचे हे आहे म्हणून. आणि त्या दिवशी मी आजारी पडलो. आणि त्या दिवशी मी कसं बरा झालो. आणि त्यावर त्या दिवशीच आम्ही 3 दिवसात आम्ही तयारी केली, वास्तुशांती केली. आणि आता आमचं सुखासमाधान व्यवस्थित घर उभे झालेलं आहे. हरिओम, मी अमन नाही.